गवळी येथील शेतीच्या मोजणीत 10 फूट रुंद व 80 फूट लांब शेती गेल्याची तक्रार भूमी अभिलेख कार्यालयात चक्रा मारूनही संबंधित अधिकाऱ्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे कारणावरून शनिवार 29 जानेवारी 2024 रोजी आवार येथील एका शेतकऱ्याने कार्यालयातच अंगावर डिझेल घेतल्याची घटना आज दुपारी घडली. खामगाव तालुक्यातील आवार येथील ज्ञानेश्वर पांडुरंग लांडे याच्या मालकीची पिंपरी गवळी येथील गटक्रमांक 290 मध्ये शेती आहे. या शेतीच्या सरकारी मोजणीबाबत लांडे यांनी हरकत घेतली. त्या मोजणीत 10 फूट रुंद आणि 80 फूट लांब शेती गेल्याची तक्रार भूमी अभिलेख कार्यालयात केली होती, परंतु कार्यालयातील संबंधितांकडून प्रतिसाद नसल्याने शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातच अंगावर डिझेल घेतले. या प्रकारामुळे भूमी अभिलेख कार्यालयात एकच गोंधळ उडाला होता. शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश सुरू असतानाच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी उपस्थितांनी शेतकऱ्यांना पुढील गोष्टीपासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान शेतकऱ्याला ताब्यात घेऊन शहर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. पोलीस कार्यवाही सुरू आहे. एबी न्यूज मराठीसाठी मोहम्मद फारूक, खामगाव. त्यामुळे ज्यांनी शेवटचा पर्याय हा इथं पेट्रोल डिझेल घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, काय कारवाई करणार त्या अधिकाऱ्या? नियमानुसार मी ती कारवाई करणार. काय नाव आहे त्यांचे पूर्ण? पंकज फराटे. पद काय आहे? सर्व शेतकऱ्यांनी मला बोलायला चान्स दिला नाही. काही मी त्यांची प्रतिक्रिया ऐकू शकलो नाही. भाऊ हे सोबत होते, मला प्रतिक्रिया ऐकल्या आली असं मी त्यांना पाहायचं. 10 मिनिटं मी डिसेंबर 5 पासून त्यांनी तर 1 महिन्यापूर्वीच सर्व म्हणजे निवेदन वगैरे देऊन ते त्यांनी निवेदन वगैरे दिले होते. त्यांना त्याच्या कार्यालयात पण माहिती दिली होती. हो, कार्यालयात माहिती दिली होती, बरोबर आहे. तसं ते आता यांनी माझं हे वाचलं मी थोडं कमी म्हटलं आता ते करून सांगू त्यांना अवलोकन करू काय परिस्थिती आहे काय नाही. त्यांनी आता तर इथं प्रयत्न केला ते योग्य नाही आहे. त्यांना न्याय मिळेल न्याय मिळेल जे नियमाने असेल तर कारवाई होईल. म्हणजे या प्रकरणाबद्दल तुम्ही कोणत्या अधिकाऱ्याशी काही तुमच्या खालच्या अधिकाऱ्यांशी तुमचं बोलणं झालेलं नाही असं म्हणणं आहे तुमचं? तुम्हाला माहितच नाही काय प्रकरण असं आहे. ते वेळोवेळी भगत साहेबांचं नाव घेत आहेत की बा भगत साहेबांनी माझ्या शेतामध्ये आले, मोजणी केली, पण अजून मला काही दिलेलं नाही. याच्याबद्दल आपल्याला काही सांगायचं आहे का? तुमचं नाव घेत आहे ते आपलं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल? माझी कारवाई आपण कारवाई केलेली आहे नाही. बरं, खराटे म्हणून खराटे बद्दल चालू आहे त्यांचा विषय. सांगितले चारी मेरा इंडियन परत वापस गेले. पार्टी फोन गेली नाही काही नाही. इतर माणसं होते ते बोलले बी गेले कि बा तुम्ही साहेब फोन नाही दिले काय नाही असं कसं सरळ हे. मग मी त्याच्या पुढे महामोजणीशीच फेकलं. मी आजलं बा म्हणे बाबा 14 फुटाला घ्या पार. मी आजलं बा हे तुमच्या शासनाच्याच माणसानं मोजलं. मी आगाही घरी तयार केलं नाही शीट. बस उठला आणि सरळ चालला गेला. मी दुसऱ्या रोजी इथं आलो, तक्रार केली. साहेब म्हणत तक्रार दे. यानं 4 महिने झाले त्या तक्रारवर काहीच हे नाही केलं. कोणत्या गावाचं प्रकरण आहे? हे पिंपरी गवळी मध्ये शेती मी आवार मध्ये राहतो. कोणी मोजणी केली तुमची? नाव माझी भगत साहेबांकडे. काय आरोप आहे तुमचा? आरोप आहे मला मा सिद्ध करून द्या. जे सत्य असेल ते करा. म्हणजे कोणाचं किंच भर पाहिजे बी नाही, कोणाचं हे बी नाही. तुमचा धुरा कमी झाला का? हा, तुमचा धुरा कमी झाला कोणता? माझं क्षेत्रफळ 15 फूट आहे दादाच्या जायला गेलेला आहे तुमचा. खराट्याने सत्य मोजलीच नाही ना. मग हे डिझेल पेट्रोल घ्यायचं कारण का? हे कारण हे सतावून राहिले. किती वेळा आले इथे? अटी तर 4 महिने झाले. पांडुरंग लांडे. काय म्हणणं काय माहिती काय घडलं आज? सर, मी 4 महिने झाले सामने आले. शेजाऱ्याची मोजणी झाली. माझं 15 फूट सामने आल्याच्या शेतात वावर जायला आहे. हे खराटे साहेब आले, सरळ धुरे सांगितले, चारी मेरा हिंडले, परत वापस गेले. पाटची खून गेली नाही काही नाही. इतर माणसं होते ते बोलले बी गेले कि बा तुम्ही साहेब खून नाही दिली काय नाही असं कसं सरळ हे. मग मी त्याच्या पुढे महामोजणीशीच फेकलं. मी आजलं बा म्हणे बाबा 14 फुटाला घ्या पार. मी आजलं बा हे तुमच्या शासनाच्याच माणसानं मोजलं. मी आगाही घरी तयार केलं नाही शीट. बस उठला आणि सरळ चालला गेला.
मी दुसऱ्या रोजी इथं आलो, तक्रार केली, साहेब म्हणत तक्रार दे, यानं चार महिने झाले त्या तक्रारवर काहीच हे नाही. कोणत्या गावाचं प्रकरण आहे? हे पिंपरी गवडी मध्ये येते शेती. मी आव्हार मंदिर. कोणी मोजणी केली तुमची? नाव? माझी भगत साहेबांकडे. भगत साहेबांकडे. बरं, तुमचे आरोप आहे? मला माझ सिद्ध करून द्या, जे सत्य असेल ते करा. म्हणजे कोणाचं किंच भर पाहिजे बी नाही, कोणाचं हे बी नाही. अर्ज कधी केला तुम्ही? कमी झाला का तुमचा धुरा? कमी झाला कोणता? माझं क्षेत्रफळ 15 फूट आहे दादा, त्याच्यात गेलेला आहे. हा, सत्य मोजलीच नाही ना. हे कारण हे सतावून राहिले. किती महिने झाले? किती वेळ आले? अर्धी तर 4 महिने झाले. चक्र चालू आहे याचं सामने शेजाऱ्याचं मोजलं तापासून. तक्रार दिली याच्या जोड तर येईल. मग निदान पाठवर येऊन तर पाहिजे. हा, उद्या येतील, 20 येतील, 25 मध्ये तुम्ही त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांना भेटले? किती वेळा भेटले? 2-3 वेळा भेटलो. पहिले दुसरे साहेब होते, त्याने सांगितलं. हा, अटी येत फक्त होऊन जाते. अटी आली की ते साहेब सोमवार परत राहतात हजर. बाकीचे इतर साहेब हे मोठे साहेब. बरं, तुमचं प्रकरण कोणत्या साहेबाकडे चालू आहे पहिल्यापासून? पूर्ण 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 ते अंधारले हातलेश. बरं, नाव तुम्ही केला की समोरच्या बाजूच्या शेतकऱ्याने केला? मी पहिले माझी मोजणी होईल होती. मी सर खरं आता सत्य सांगतो. मग माझ्या तिन्ही साईडले सरकलं. इकडल्या साईडले धरण आहे, त्याला सांगितलं बा तुमच्या इकडे तिन्ही साईडला वावर आलं मा, तुम्ही मोजणीची अर्ज टाका, तुमच्या शंका निघता. मला कोणाचं पाहिजेच नाही असं. मग तुम्ही एक वर्षी मोजणी आली नाही बा, या हिशोबानं मग इकडून गटावालेन मोजला, द्यायचा नंबर वरच्या वालेन मोजला. हा सामने आला अर्जच ना टाके साहेब. बरं, कोणत्या अधिकाऱ्यांनी तुमच्याकडे पैसे वगैरे मागणी केली? पैसे घेतले तुमच्याकडून? कोणी माझ्याकडून नाही, कोण भगत नाही. मला सत्य पाहिजे तो दादा. एवढी टोक्याची भूमिका का घेतली? काय घेतो हे सतावनच तसे राहिले ना. आला 500 खराट्या सरळ धुरे सांगते. हे कोणती मोजणी आहे? चाल मोजणं मला सामने आल्याचं सात बारा हिशोब आमच्या वावरांना. तू माझं दिल्ली लोक काय म्हणे म्हणजे तो दिल्लीची का कोणत्या गरीब? आता आता तुमची मागणी काय? आता मागणी काय सांग? काय मागणी? काय ते सत्य मोजा. त्या सामने आल्याचं बिन माया बी मला कोणाचं पाहिजेच नाही. पण तुमची मोजणीसाठी भगत साहेब स्वतः आले होते का? हा, 4 वेळा आले भगत साहेब माझी मोजणी करायची.